स्थानीय निकाय संस्थाओं में कम से कम 15 वर्ष के लिए जगह का आरक्षण करने की मांग जिला परिषद पंचायत समिति सदस्य एसोसिएशन द्वारा की गई। प्रेस परिषद में संगठन के प्रदेश अध्यक्ष कैलाश कोरी पाटिल ने कहा कि हर वर्ष आरक्षण बदलने से विकास में बाधा होती ही है, साथ ही जन प्रतिनिधि भी टाइम पास करते हैं। कुछ जगहों पर तो आरक्षण के माध्यम से सक्षम नेतृत्व भी खत्म करने का खेल खेला जा रहा है। उन्होंने बताया कि एसोसिएशन की बैठक में निकाय संस्थाओं में कम से कम 15 वर्ष के लिए आरक्षण का प्रावधान करने का प्रस्ताव पारित किया गया है। इसके अलावा विधान परिषद में भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए। उन्होंने बताया कि सदस्यों के अधिकार की रक्षा और अधिक निधि मिलने के लिए फॉलो अप करने के लिए एसोसिएशन की स्थापना की गई है। महाराष्ट्र मध्ये प्रथमच जिल्हा परिषद पंचायत समिति सदस्य एसोसिएशन की स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्र सुरू केलेला आहे। आत्तापर्यंत जे महाराष्ट्राचे महसूल 6 विभाग आहेत त्याच्यामधले रत्नागिरी विभाग, उत्तर महाराष्ट्र, औरंगाबाद विभाग हे पूर्ण झालेले आहेत। आज नाशिक विभागाचा दौरा आहे। या संघटनेच्या माध्यमातून जे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करतात, म्हणजे जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, ते आपल्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या मूलभूत हक्कासाठी, त्यांचं जे बळकटीकरण व्हायला अपेक्षित आहे त्या हक्कासाठी कुठंतरी आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये उणीव असली, त्यामुळे ही संघटना राज्यामध्ये सर्वपक्षीय उभा केलेली आहे। कारण संघटनेमध्ये आजी आणि माझी सर्वपक्षीय सदस्य कायमस्वरूपी संघटनेच्या पटलावर राहू शकतात। आज नागपूर विभागाची बैठक अतिशय चांगल्या संख्येमध्ये आणि सुंदर वातावरणामध्ये पार पडली। प्रामुख्याने आम्ही सरकारपुढे येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जे आमचे दौरे पूर्ण झाल्यानंतर ठराव देतो आहे, त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या पद्धतीनं आमदार हे निवडले जातात, हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे किमान मतदार असावे हा आमचा पहिला मुद्दा आहे की ते प्रतिनिधी निवडत असताना ॲटलिस्ट तो ZP सदस्य, पंचायत समिती सदस्य तरी असावा हा पहिला मुद्दा आहे। त्याच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद निवडणूक, पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा। कारण आत्तापर्यंत जर पाहिलं तर फक्त नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सभापती यांना मतदानाचा अधिकार आहे, परंतु नगरसेवकाचं मतदान 2000 जरी असलं तरी त्याला अधिकार आहे, आणि पंचायत समिती सदस्याचं एकाचं मतदान किमान 10,000 पुढं आहे तरीसुद्धा तो अधिकारापासून किंवा मतदानापासून वंचित आहे, तर त्यालाही मतदानाचा अधिकार मिळावा। त्याचबरोबर जी 73 घटना दुरुस्ती महाराष्ट्रामध्ये लागू केली गेली ही आहे तशी स्वीकारली गेली नाही, 74 घटना दुरुस्ती पण त्याच पद्धतीनं जी इतर राज्यामध्ये स्वीकारली गेली ती जर महाराष्ट्राने स्वीकारली तर आपल्याला ग्रामीण महाराष्ट्राची बरीचशी बळकटीकरण होताना दिसेल। ती आमचा 3 ठराव आहे। त्याच्यानंतर जो 4 ठराव आहे, जिल्हा परिषद सदस्यांना आत्तापर्यंत फक्त 3,000 मानधन आहे, 70 मीटिंगचा भत्ता आहे, हे अतिशय आत्ताच्या काळामध्ये म्हणजे नगण्य बाब आहे किंवा एक अपमानास्पद बाब आहे। तर आमची मागणी आहे की साधारण 20,000 हा जिल्हा परिषद सदस्यांना मानधन असावं आणि 10,000 किमान हे पंचायत समिती सदस्यांना मानधन असावं। इस दौरान असोसिएशन के प्रदेश उपाध्यक्ष मनोहर कुंभारी, विभागीय अध्यक्ष अवंतिका लेकुरवाड़े, जिलाध्यक्ष समीर उमप, उपाध्यक्ष मिलिंद सुटे, नाना कंभाली, अनिल लिधान व सदस्य उपस्थित थे। विभागीय बैठक का उद्घाटन अध्यक्ष रश्मि बर्वे ने किया। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।